आधी तूच अंती तूच तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर 10 मे हे शुक्रवारी अक्षय तृतीया आलेली आहे। तर 10 मेला आपल्याला कावळ्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे। ही वस्तू खाऊ घातल्याने पितृ तृप्त होतील, सर्व आजार पण अडचणी भांडणे दूर होतील, 3 पिढ्यांचे पितृदोष नष्ट होईल। त्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेला कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे। आपण माता लक्ष्मीची किंवा भगवान विष्णूंची सेवा करत असतो, त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करत असतो, पण आपल्याला अक्षय तृतीयेला आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी ह्या गोष्टी करायच्या आहे। याच्याने आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या घराची भरभराट होईल। त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा, म्हणजे जे काही नवनवे व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहिल्या विसरू नका। तर 10 मे शुक्रवार अक्षय तृतीयेला कावळ्याला अशी एक वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे। आपल्याला जर आपल्या पितरांना तृप्त करायचं असेल, आजारपण दूर करायचं असेल, अडचणी वांदणे वादविवाद दूर करायचे असेल, तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे। 3 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल, म्हणजे आपल्या सासूसासऱ्यांचे सासूसासरे, त्यांचे सासूसासरे आणि त्यांचे सासूसासऱ्यांचे असे 3 पिढ्यांचा हा पितृदोष नष्ट करण्यासाठी आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे। अक्षय तृतीयेला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे करून घ्यायचं आहे। स्नान झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, आंघोळ केल्यानंतर सर्वात अगोदर देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे। पितरांची सेवा करायची आहे। आपण पितरांसाठी कावळ्याला दही भात चपाती किंवा अनेक काही पदार्थ तुम्ही ठेवू शकता। त्याचप्रमाणे आपल्याला पितरांची तृप्त पितरांना तृप्त करण्यासाठी पितरांसाठी आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे। त्याचप्रमाणे बघा, आपल्या घरामध्ये पितृदोषाचा त्रास होत असेल किंवा आपल्या घरामध्ये आपण जशी माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची सेवा करत असतो, त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांची सेवा करायची आहे। बरेच जण अक्षय तृतीयेला नवीन वस्तू किंवा काही खरेदी करत असतात, तो मुहूर्त बघून देखील खरेदी करतात। तर सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला असा हा एक दिवा लावायचा आहे। तुम्ही कोणताही दिवा घ्या, त्यामध्ये डबल वाट टाका, त्यामध्ये मोहरीचं तेल टाकून तो दिवा दक्षिण दिशेला पितरांच्या आशीर्वादासाठी तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे बघा, दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो दिवा कसा प्रज्वलित करायचा, तर त्याखाली आसन द्यायचं आहे। आपल्याला तांदळावर हा दिवा ठेवायचा आहे। त्यानंतर आपण हा दिवा दक्षिण दिशेला देवघरासमोर लावू शकतो किंवा इतर दुसरीकडे लावला तरी चालेल, किंवा तुम्ही देवासमोर पाठ ठेवून त्यावर डिशमध्ये तांदूळ ठेवून तो दिवा लावायचा आहे आणि तिथे हा आपण पितरांची सेवा करायची आहे। तसंच अजून एक दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे, त्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे, पितरांना आशीर्वाद मागायचा आहे। त्याचप्रमाणे बघा, आपल्याला या दिवशी नैवेद्य देखील पितरांना दाखवायचा आहे। जो काही आपण घरात स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, किंवा तुम्ही पितरांना खीर अतिशय प्रिय असते त्यामुळे तुम्ही खीर करू शकता। तुम्ही मखनीची खीर किंवा तांदळाची खीर किंवा गव्हाची खीर कोणतीही तुम्ही खीर करून तो नैवेद्य दाखवायचा आहे, किंवा तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे तरी देखील तुम्हाला थोडीशी खीर करायची आहे। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, आपण तर या दिवशी पुरणपोळीबरोबर भात आमटी करणार आहोत, तो भात घ्यायचा आहे। त्यामध्ये साखर दूध थोडं खोबरं टाकून आपण अशी खीर तयार करायची आहे, किंवा तुम्ही खीर तांदूळ भिजून मिक्सरला वाटून त्याची खीर तयार केली तरी चालेल। ती खीर केल्यानंतर आपल्याला आपण जो देवघरासमोर पितरांच्या आशीर्वादासाठी दिवा लावलेला आहे त्या दिव्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर हा नैवेद्य घेऊन तांब्या घेऊन आपल्याला टेरेसवर जायचं आहे आणि ती खीर आपण तिथे टेरेसवर कावळ्याला ठेवायची आहे किंवा बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये तुम्ही ठेवू शकता। अशी तुम्ही ही एक वस्तू जर कावळ्याला खाऊ घातली तर पितृ तृप्त होतील, जे काही आपल्या घराला अडचणी आहे, भांडणे आहे, आजारपण आहे ते दूर होतील आणि 3 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल। त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। अशाने आपल्या घराला पितृ दोष लागत नाही, पितृ आपल्यावर तृप्त होतात, त्यांचा कृपा आशीर्वाद मिळते। त्यासाठी आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे। असं केल्याने बघा, आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरातील आजारपण भांडणे दूर होतात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ते कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।